महिलांचं प्रोटेक्शन करून आमदारकी घेतो म्हणतायत, ते काय झोपलेत का मग आता? आता अजून घाणेरडा आम्हाला बोलता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एखाद्या महिलेवर अश्लील अश्लाक्य भाषेमध्ये जर कोणी विधानं करत असेल, टीका टिप्पणी करत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. तर वसंतराव देशमुख ज्यांच्या सभेमध्ये बोलत होते त्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुद्धा सह आरोपी करत गुन्हा दाखल झाला पाहिजे. अतिशय नीच प्रवृत्ती त्या भाजपच्या कार्यकर्त्याची तिथे दिसते आहे, नेत्याची दिसते आहे. त्या स्टेजवर सुजय विखे सारखा तरुण नेता आहे तिथं बसलेला होता, असं कसं सहन करू शकतो? हे देवेंद्रजींना हे पटतंय काय? काय बोलताय तुम्ही? तुमच्या जिभेला हाड आहे की नाही आहे? आणि जे नेते भाजपमधले महिलांचं प्रोटेक्शन करून आमदारकी घेतो म्हणतायत, ते काय झोपलेत का मग आता? आता अजून घाणेरडा आम्हाला बोलता येत नाही, पण ही पद्धत नाही. तुमची मानसिकता ह्याच्यातून दिसते आहे. RSS आणि भाजपवाल्यांची काय मानसिकता हे दिसते आहे महिलांच्या प्रती. तुम्ही काय म्हणताय की पोरी बाळी घराच्या बाहेर नाही पडू शकत? निषेध आहे तुमच्या या सगळ्या वक्तव्यावर आणि त्यांच्यावर ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केलं, जे जे उपस्थित होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ही मानसिकता आपल्याला संपवायची आहे आणि म्हणून महायुतीला पाडायचं आहे आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं. अशा पद्धतीने विखेंना सुचत नाही का? बोलता त्यांना समजत नाही? एवढ्या मोठ्या स्टेजवर ते बसलेले आहेत आणि महिलांच्या प्रती अशा मुलगी, आमची पण आपल्या सगळ्यांची मुलगी आहे ती, आपल्या सगळ्यांची बहीण आहे ती, ही कोणची पद्धत आली? म्हणजे फक्त बाळासाहेबांची मुलगी आहे म्हणून मी नाही म्हणत, पण कोणत्याही महिलेबद्दल असं वक्तव्य करत असताना जर नेत्यांना आवडत असेल तर त्या नेत्यांचा पण, त्या भाजपवाल्यांचा पण निषेध आहे. आणि त्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, काय चाललं आहे देवेंद्रजी तुमच्या राज्यामध्ये? याला राम राज्य म्हणायचं का आपण? बंद करा हे सगळं. तुमचा असली रंग बघा कसा समोर येतो आणि दिसतो लोकांना. आम्ही आमच्या पोरी बाळींवर तुम्ही जर वेगळ्या नजरेनं पाहिला तर खबरदार, याद राखा. मग अहिल्यानगर येथे भरसभेत वसंतराव देशमुख यांनी श्रीमती जयश्री थोरात यांच्यावरती जे आक्षेपार्ह विधान केलं त्याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून स्थानिक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना पत्राद्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत. संबंधित व्यक्तीवरती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हा तातडीने राज्य महिला आयोगाला सादर करावा. हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एखाद्या महिलेवर अश्लील अश्लाक्य भाषेमध्ये जर कोणी विधानं करत असेल, टीका टिप्पणी करत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक स्त्रीचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे. जयश्री थोरात असतील किंवा स्नेहल जगताप किंवा सुप्रिया सुळे किंवा सुषमा अंधारे, ही सगळीच नावं खूप निमित्त मात्र नावं आहेत. मुळात वारंवार सत्ताधाऱ्यांकडून राजकीय क्षेत्रात विशेषतः विरोधकांमधून काम करणाऱ्या ज्या महिला राजकारणी आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणं किंवा त्यांच्या बाईपणावर हल्ले करणं, यातून सत्ताधाऱ्यांचा उन्माद आणि त्यांची सरंजामी पुरुषी मानसिकता दिसते. बाईच्या हातामध्ये फक्त पाळण्याची दोरी असावी, तिच्या हातात राजसत्तेची, धर्मसत्तेची, अर्थसत्तेची, कुठल्याही प्रकारे कोणत्याही सत्तेच्या दोऱ्या बाईच्या हातात असता कामा नये यासाठी सातत्याने एक वर्ग आणि एक विचारधारा इथं काम करत आली. या विचारधारेने स्वर्गीय इंदिरा गांधींनाही त्रास दिला होता, तो त्रास त्यांनी श्रीमती सोनियाजींनाही दिला आणि तोच त्रास आत्ता पुन्हा एकदा त्याच विचारधारेच्या सरकार पक्षामध्ये असणाऱ्या आमदारांकडून सातत्याने या महिलांच्या बाईपणावर हल्ले केले जातात. आणि ह्या हल्ल्यांचं प्रमाण का वाढतं? कारण सत्ताधाऱ्यांकडून, ज्यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे त्यांच्याकडून वारंवार या अशा वाचाळवीरांना अभय मिळत राहतं. अपेक्षा आहे की या निवडणुकीच्या सगळ्या गदारोळात तरी किमान यावेळेला सत्ताधाऱ्यांनी एक एक दंडक घालून घ्यावा आणि अशा पद्धतीची आक्षेपार्ह वक्तव्ये येणार नाही याची काळजी घ्यावी.
सोबतच फक्त वसंतराव देशमुखच नाही तर वसंतराव देशमुख ज्यांच्या सभेमध्ये बोलत होते त्या डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सुद्धा सह आरोपी करत गुन्हा दाखल झाला पाहिजे.